पंचामृत केक। आज आपण बघणार आहे एकदम टेस्टी असा पंचामृत केक। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्ध्या वाटीहूने थोडेसे कमी शुद्ध तूप आहे, त्यानंतर साखर आहे। साखर आपण कमी जास्त घेऊ शकतो, आपल्याला ज्या प्रमाणात गोडी हवी आहे त्या प्रमाणात आपण घेऊ शकतो। मी या ठिकाणी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। मध आहे 1 टेबलस्पून, दही आहे अर्धी वाटी आणि साईसोबतची दूध आहे अर्धी वाटी। त्यानंतर एका बाउलमध्ये मी साईसोबतची दूध सर्व टाकून घ्यायचे। ताजी साई आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे या प्रकारे। त्यानंतर अर्धी वाटी दही, दही आणि साई आपण दोन्ही मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्येच मी साखर ॲड केलेली आहे। मी साखर थोडी कमी वापरलेली आहे, ह्या ठिकाणी तुम्ही थोडी जास्तसुद्धा वापरू शकता। त्यानंतर सोबतच जे आपले पाऊणवाटी तूप आहे ते सुद्धा टाकून हे छान फेटून घ्यायचे आहे। असे फेटल्यामुळे ते छान एकदम घट्ट होईल आणि टेस्टलासुद्धा छान लागेल। माझे सर्व फेटून झाले, त्यानंतर मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। प्रमाण एकदम व्यवस्थित असावं म्हणजेच केकसुद्धा एकदम व्यवस्थित होतो आणि आपले जे आधीचे मिश्रण होते साई आणि दुधाचे त्यामध्येच हा रवा व्यवस्थित मिक्स होतो। आपल्याला कुठेही वरून आत्ता सध्या तरी काहीही दूध किंवा पाणी टाकण्याची गरज नाही आहे। या प्रकारे सर्व मिक्स केलेलं आहे, यामध्ये मध ॲड केलेला नाही आहे आणि मध हा केकमध्ये नाही टाकता, मी केक झाल्यानंतर त्यावर टाकणार आहे। हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे आपल्याला रव्याचे आणि अगदी 2.5 ते 3 तास आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे जेणेकरून छान ते फर्मंट होतील। आपले 2.5 ते 3 तास झालेले आहे, मिश्रणाला एकदम घट्टपणा आलेला आहे। आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेण्यासाठी दुधाचा यूज करणार आहे, तर हे दूध टाकताना हळूहळू दूध टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजेच एकजीव करून घ्यायचे आहे। एकीकडे आपण गॅसवर केकचे जे भांडे असतात ते गरम करून घ्यायचे म्हणजेच केक ज्यामध्ये ठेवायचा आहे ते प्रीहीट करून घ्यायचं आहे। रव्याचा यूज केल्यामुळे या ठिकाणी गिठोळी तर तयार होणारच नाही, एकदम छान व्यवस्थित मिक्ससुद्धा होईल। ह्या ठिकाणी तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा यूज करू शकता। नेहमी केक आपण मैद्याचाच करतो पण या ठिकाणी मी पंचामृत केक हा रव्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकदम छान टेस्टला हा केक लागतो। या प्रकारे एकसारखेच फेटायचे आहेत आपल्याला। हळूहळू दूध टाकून ह्याचे एक छान बॅटर बनवायचे आहे। ज्याप्रमाणे आपण केकचे बॅटर करतो त्याप्रमाणेच आपल्याला करायचे आहे। जवळजवळ 1.5 ते 1.25 वाटी दूध लागणार आहे आपल्याला। खूप जास्त पातळसुद्धा नसावे हे मिश्रण, नाहीतर त्याला बेक होण्यासाठी खूप वेळ लागेल। त्यानंतर काही ड्रायफ्रूट्सचे काप घेतलेले आहेत मी, ते यामध्ये ॲड करणार आहे। ते ॲड करताना मी काही काप थोडेसे बाजूला ठेवणार आहे आणि काहीच काप यामध्ये ॲड करणार आहे। ज्यानंतर आपला केक झाला त्यावर आपल्याला गार्निशिंग करता येईल, त्यासाठी मी थोडे ड्रायफ्रूट्स बाजूला ठेवते आणि काही टाकून घेत आहे।
त्यानंतर टेस्ट छान येण्यासाठी मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे। त्यानंतर आपण इसेन्स बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा यूज करणार आहोत, तर त्याचेसुद्धा मेजरमेंट हे व्यवस्थित असावे। 2 ते 3 ड्रॉप आपण इसेन्सची टाकलेली आहे, हे व्हॅनिला इसेन्स यूज केलेला आहे मी। इसेन्समुळे त्या केकला फ्लेवर एक छान येतो। आपण जसे जसे वेळ जाईल म्हणजेच आपलं टाकण्यामध्ये तसं तसं आपल्या मिश्रणाला घट्टपणा येईल, तर आपण थोडे थोडे दूध ॲड करत त्या मिश्रणाला एक कन्सिस्टन्सी आणायची आहे, म्हणजे एकदम घट्टही नाही ठेवायची आहे। आणि आपला टीन तयार झाल्यानंतर त्यामध्ये गोड आहे त्यामुळे थोडेसे मीठ ॲड केलेले, अगदी 1 पिंच मीठ ॲड केलेले आहे। त्यानंतर 1/2 टीस्पून सोडा घ्यायचा आहे जो खाण्यासाठी यूज करतो आहे आपण, आणि सोबतच 1 टीस्पूनलाही थोडासा कमी बेकिंग पावडर घ्यायचा आहे। आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करायचे। आपण ह्यावर थोडे दूध टाकणार आहे, त्यानंतरच मिक्स करणार आहे, म्हणजेच त्याची रिएक्शन ही छान होईल। मिक्स करताना आपण कुठेही याची अँटी डायरेक्शन नाही घ्यायची आहे, एकाच डायरेक्शनने आपल्याला हा केक व्यवस्थित करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये एअर जाऊन फर्मेंटेशन छान होईल। ते तुम्ही बघू शकता मी एकाच डायरेक्शनने छान फेटून घेतलेला आहे, आणि इथे आपल्या बॅटरला हलकाही सुद्धा आलेली आहे। एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचे, म्हणजेच जे आपली सोडा आणि बेकिंग पावडरची रिॲक्शन आहे ती व्यवस्थित होईल। मी या ठिकाणी टिन तयार केलेला आहे बटर पेपर टाकून, त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचे आहे। सर्व बॅटर आपण या टिनमध्ये टाकून घेतलेले आहे। हा टिन 1 ते 2 वेळेस टॅप करून घ्यायचा आहे। व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं, नाहीतर वरच्या डायरेक्शनला म्हणजेच केकच्या वरच्या भागाला व्यवस्थित प्लेनपणा दिसणार नाही। आपण यामध्ये मध कुठेही टाकलेला नाही आहे, हा मध आपण पूर्ण केक झाल्यानंतरच त्याचा यूज करणार आहे, म्हणजेच ज्यावेळेस खातो त्यावेळेसच तो मध आपण टाकून त्यावर खाणार आहोत। त्याची टेस्ट अजून छान येते। आपले राहिलेले जे ड्रायफ्रुट्स आहे ते आपण ह्यावर टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या केकचा वरील भाग आहे तो एकदम छान दिसेल। त्यानंतर आपण हा केक बेक करायला ठेवणार आहोत। या केकला बेक होण्यासाठी जास्त वेळ लागेल, 40 ते 50 मिनिट। हा आपला केक तयार झालेला आहे 40 ते 50 मिनिटानंतरचा, त्याला आपण एकदम ब्राउनिश कलर येईपर्यंत बेक केलेला आहे। आता हा थंड होईपर्यंत आपण हा टिनच्या बाहेर काढायचा नाही, नाहीतर हा केक खूप नाजूक असतो त्यामुळे फुटण्याची शक्यता असते, म्हणजेच त्याचा तुकडा पडू शकतो। हा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे। आता आपला हा केक पूर्णतः थंड झालेला आहे, मी टिनच्या बाहेर काढणार आहे हा केक। काढताना फक्त एकच काळजी घ्यायची की तो अलगद काढायचा आहे। एकदम छान ब्राउनिश असा हा आपला केक झालेला आहे। ब्राउनिश यामुळे करायचा की जेणेकरून केकच्या आतीलसुद्धा भाग हा छान बेक झाला पाहिजे। रव्याचा असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो, आपण तो कट करून बघणार आहोत। एकदम छान आणि स्पॉन्जी हा केक, आणि सोबतच हलकासुद्धा
झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान हा स्पॉन्ज आणि पचायलाही हलका आणि एक वेगळ्या टेस्टसोबत आपला हा केक तयार झालेला आहे. आता थंड झाल्यामुळे यावर मी मध टाकून घेणार आहे. या प्रकारे हा मध टाकून खाल्ल्यामुळे या केकला अजूनच एक नवीन टेस्ट येते. या प्रकारेलाच माझ्या चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.